नमस्कार, एनडीएन नांदेड न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दिनांक 29/10/2024 मध्ये रात्री 9:30 दरम्यान लिमगाव हद्दीमध्ये पासवत गाव रोडच्या समोर उत्कर्ष बार इथे 3 अज्ञात आरोपी मोटरसायकलवर आले आणि हातामध्ये तलवार आणि खंजर घेऊन जे मॅनेजर होते बँकेचे त्यांना तलवार दाखवून त्यांच्याकडून त्यांच्या जे गल्ल्यामध्ये जे पैसे होते त्यांनी ते काढून घेतले होते, जबरीने काढून घेतले होते आणि गल्ल्यामध्ये 10-15 हजार रुपये होते ते त्यांनी काढून घेतले होते. आणि हे सदरची जी घटना बघितली त्यामध्ये फुटेज पण आलेले आहेत, तर एकदम म्हणजे खूप त्या मॅनेजर आणि इतर लोक जे बारमध्ये अजून एक व्यक्ती होता एकदम दहशतीचं वातावरण निर्माण करून हे त्यांनी असे 15 हजार रुपये काढून घेतले होते. आम्हाला जेव्हा माहिती मिळाली त्यानंतर आम्ही त्या ठिकाणचे फुटेज वगैरे बघितले आणि इतर गोपनीय माहिती काढून त्यामधला अरबाज जो आहे त्याला आम्ही ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर तो त्याच्या मार्फतीनं दुसरा जो इस्माईल आहे ह्याला ताब्यात घेतलं. असे एकूण 3 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत. ह्या घटनेमध्ये जो सनी नावा दुसरा एक आरोपी होता तो आरोपी फरार आहे आणि ह्या तिसरा जो आरोपी आहे हा ह्यामधील तिसरा जो गुन्हा आहे इतवाराचा, हे जे घरफोडी आहे या घरफोडीमध्ये ते 3 आरोपी होते आणि ह्याच्यामध्ये इतर पण काही आरोपी आहेत. तर सदर आरोपितांकडून एक मोटरसायकल 10 हजार रुपयाची आणि वेगवेगळ्या कंपनीचे 13 मोबाईल आणि हे मोबाईल हे जे मॉर्निंग वॉकला किंवा संध्याकाळी जे फिरायला जातात यांच्याकडून हे म्हणजे बऱ्याच वेळेस त्यांनी काढून घेतलेले आहेत पण लोकांनी तक्रार दिलेली नाही ह्याच्यामध्ये. तर ह्या गुन्हे पण ह्यांचे आता जे मोबाईल काही याच्यामधले तक्रारी दिले पण असतील तर ह्यांचं सर्वांचं मोबाईलचं डिटेल काढून ह्याच्या मूळ मालकाचं नाव काढून मग ह्याच्यामध्ये जर काही नसले तर आपण त्याबद्दल त्यांना गुन्ह्याप्रमाणे प्रोसेस करणार आहे. आणि ह्याच्यातले परत जे आरोपी इतर आहेत, आरोपी हे कोकलवाची जी घटना घरफोडीची झालेली आहे ह्यामध्ये पण त्यांची इन्फॉर्मेशन खूप मोठी इन्फॉर्मेशन होती आणि ते त्या ज्या तयारीने गेले होते म्हणजे चेहरा झाकून घेणे किंवा हँडग्लोव्ज टाकणे ह्या सगळ्या एकदम प्रिपेअर होऊन ते म्हणजे एक मोठी घटना करण्यासाठी गेले होते. पण त्यांचा बॅग असं झालं की त्या ठिकाणी काही जास्त रक्कम न भेटली त्यामुळे त्या घरातली त्यांनी फक्त एक TV चोरलेली आहे. तर त्या पण त्यातले पण 2 आरोपी अटक आहेत आपले आणि इतर आरोपीचे आम्ही शोध घेत आहोत.